आता चुकवू नका आनंदाचे योग, घरी आणा जॉइंट योग। मणके विकार, गुडघे दुखी व संधिवातावर त्वरित आरामदायक असे जॉइंट योग मलम व तेल उपलब्ध। 17 लाख कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प सादर करताना पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीय, नोकरदार, सर्वसामान्य शेतकरी आणि युवक वर्गाचा विशेष करून भ्रमनिराश केलेला आहे। पंतप्रधान मोदींनी दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन 2014 मध्ये दिलं होतं, मात्र आज 7 वर्षानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 5 वर्षात 60 लाख नोकऱ्या निर्माण करतील असं या ठिकाणी बोलताय। मग अशा या एकंदरीतच युवकांचा भ्रमनिराश करणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये 5.5 लाख कोटी रुपये स्टार्टअपच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट झाल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं, मात्र याच्यामध्ये सरकारचं योगदान किती होतं हे मात्र त्यांनी सांगितलं नाही। किती युवकांना मुद्रा लोन मिळालं, किती युवकांना भारत सरकारच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करायला या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं हे मात्र या अर्थमंत्र्यांनी कुठेही सांगितलं नाही। एकंदरीतच सर्वसामान्य माणसांकडून टॅक्स गोळा करणं, मध्यमवर्गीय नोकरदार लोकांकडून टॅक्स गोळा करणं आणि श्रीमंत मोठ्या कंपन्यांना टॅक्सचा फायदा करून देणं अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही।